दिनांक 22 ऑगस्ट रोजी 17 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 87 जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली, त्यामध्ये 25 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। तर नगर येथे 19 स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यात 6 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। आजचे 31 बाधित रुग्णसंख्या झाली असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे। नगर येथे 19 स्त्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यापैकी 6 बाधित आहे। तर त्यामध्ये तहसील कार्यालयाजवळ 45 वर्षीय पुरुष, निवारा कॉर्नर 34 वर्षीय स्त्री, धारणगाव 30 वर्षीय पुरुष, सोनेवाडी 60 वर्षीय पुरुष, कालेमळा 50 वर्षीय स्त्री व निवारा 38 वर्षीय पुरुष। तर 25 बाधितांमध्ये टिळकनगर, दत्तनगर, कोकमठाण, निवारा कॉर्नर, गांधीनगर, कासरीवाल कंपाउंड, धारणगाव, आपेगाव, भोजडे, यसगाव, शिंगणापूर, गांधीनगर, शिवाजी रोड, कर्मवीर नगर, संजय नगर, हनुमान नगर, बुद्धविहार, कोपरगाव, सराफ बाजार, कोपरगाव, असे 31 अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहे। आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 595 झाली असून 184 रुग्ण उपचार घेत आहे, तर 12 जणांचे मृत्यू झाले आहे। डी न्यूज, शैलेश शिंदे, कोपरगाव। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी। डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।